घरच्या घरी बाजारसारखे परफेक्ट काजू नानकटाई जर तयार करायचे असतील तर ही बघा, ही अशा पद्धतीने तयार करा. नेहमी घरी नानकटाई बनवायची असेल तर बऱ्याच वेळेला ती फसली जातात, पण आजपासून आणि यापुढे तुमची नानकटाई कधीच फसणार नाही, कारण का आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी तुम्हाला सविस्तर स्टेप बाय स्टेप टिपसुद्धा दिलेल्या आहेत. आणि नानकटाईच्या दोन्ही बाजूला तुम्ही रंगसुद्धा पाहू शकता, इतका मस्तपैकी खरपूस रंग आलेला आहे. आणि हीच नानकटाई आता तुम्हाला सुद्धा सहज तयार करता येतील. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हाला सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे काजू नानकटाई, आणि तुम्ही पाहतात आपल्या घरचा स्वाद. तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य येते. मी इथे पिठी साखर घेतलेली आहे, मैदा, वनस्पती तूप, बारीक रवा, मिल्क पावडर, बारीक काप केलेले काजू, काजू पावडर, केशरी रंग, खायचा सोडा, वेलची पावडर आणि हे मीठ. मित्रांनो, सर्व साहित्यांचे प्रमाण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया. आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, हे तूप आहे ना ते फेटून घ्यायचं आहे. तर हे परातीमध्ये आपण तूप घालूया. आणि फेटण्यासाठी ना तुम्ही मशीनचासुद्धा वापर करू शकता, पण सगळ्यांकडे मशीन नसते तर घरच्या घरी हाताने कसं तूप फेटलं जातं ती मी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, या तल हाताचा वापर करून हे तूप फेटून घ्यायचं आहे. आणि असं गोल गोल फिरवत राहायचं, फेटून फेटून आपल्याला ना क्रीमसारखं तयार करून घ्यायचं आहे. आता बघा, बरेच जण काय करतात, फेटायचा कंटाला सुद्धा करतात आणि न फेटता म्हणजे गरम तूप आहे ना ते करून घालतात. मग त्याने काय होतं, आपल्या बिस्किटला ना चव नाही मिळत. म्हणजे जशी बाजारात चव मिळते ना बिस्किटला तशी नाही मिळत. हा म्हणजे थोडक्यात काय, शॉर्टकट मारला तर बिस्किट सुद्धा शॉर्टकट सारखीच तयार होतील ना. हो मित्रांनो, कुठेही शॉर्टकट वगैरे यूज करायचा नाही आहे, थोडीशी मेहनत घ्यायची. आणि जर अशी मेहनत घेतली तर त्याचं फळ सुद्धा तुम्हाला निश्चितच एकदम टेस्टी मिळणार, यात काही शंकाच नाही. हे बघा, असं आहे ना क्रीमसारखं तूप फेटलं पाहिजे. आता त्यानंतर यामध्ये आपण साखर घालूया आणि तीसुद्धा फेटून घ्यायची आहे. आणि जर का तुमच्याकडे पिठी साखर नसेल ना तर काय करायचं, घरची साखर असेल ना ती मिक्सरला बारीक करून घ्यायची. हो मित्रांनो, आम्ही सुद्धा तोच जुगाड केलेला आहे, कारण का आता लॉकडाऊन आहे, लॉकडाऊनमुळे काही साहित्य अवेलेबल नाही झाले, तर ते घरचे साहित्य आपण यूज केलेले आहे. तर ही सुद्धा आपल्याला फेटून घ्यायची आहे तुपामध्ये. ही बघा, आपली साखरसुद्धा फेटून झालेली आहे. तर आता यामध्ये आपण रवा आहे ना तो घालूया. आता हा रवासुद्धा आपल्याला यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आणि रवा आहे ना तो आपल्याला शेवटी नाही घालायचा, अगोदर घालायचा आहे, कारण की तुपामध्ये ना रवा चांगला फुगतोसुद्धा. आता रवा आहे ना जे दिलेलं प्रमाण आहे ना तेवढंच घालायचं आहे, जास्तीचं घालायचं नाही. तूप किंवा रवा जास्तीचं प्रमाण झालं ना तर नानकटाई म्हणजे बिस्किट आहेत ना ती ट्रेमध्ये आहे ना पसरून जातील. हो आणि पसरल्याने काय होईल, बिस्किट तर तयार नाही होणार, पण बिस्किटाचा हलवा मात्र नक्कीच तयार होईल. तर तसं काही करू नका. काही दिवसापूर्वीच आपण एक दुसरी नानकटाईची रेसिपी अपलोड केलेली आणि बऱ्याच जणांनी, म्हणजे नाही नाही म्हटलं तरी 85% लोकांनी ही रेसिपी ट्राय केलेली आहे आणि सगळ्यांची एकदम परफेक्टसुद्धा झालेलं आहे. तर सगळ्यांना अभिनंदनसुद्धा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि जर ही रेसिपी तुम्ही पाहिली नसेल तर लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा एंड स्क्रीनवरती सुद्धा ती रेसिपी पाहू शकता. नक्की आपल्या घरच्या घरी ट्राय करायची आहे, साधी सोपी पद्धत आहे तीसुद्धा. चला, आता आपला रवासुद्धा मिक्स झालेला आहे. तर आता आपण काय करूया, ही काजू पावडर आहे ना ती घालूया, त्यानंतर मिल्क पावडर, काजू तुकडा, वेलची पावडर, खायचा सोडा, मीठ, त्यानंतर केसरी रंग आहे ना तोसुद्धा घालायचा आहे. तर खायचा सोडा का घालायचा, का ही नानकट आहेत ना ती चांगली फुलून निघतात. हे सुद्धा आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे.
आणि दुसरी एक गोष्ट मित्रांनो, ह्यामध्ये ना काजू पावडर आणि क्रश काजू म्हणजे काजूचे बारीक बारीक तुकडे सुद्धा वापरलेले आहेत. तुम्हाला या दोघांपैकी कोणतेही एक वस्तू जर वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता, म्हणजे काजू पावडर किंवा काजूचे तुकडे. पण दोन्ही जर एकत्र घातले ना तर खूप छान फ्लेवरसुद्धा येतो, म्हणजे जी काजूची पावडर आहे ना त्याने पूर्ण काजूचा फ्लेवरसुद्धा येईल आणि हलके हलके तुकडे जेव्हा दाताखाली आले ना का फीलसुद्धा होतं की आपण काजूचे बिस्किटं खातोय. ही एक वेगळी मजा असते. पण हरकत नाही, ठीक आहे, आता बाहेर लॉकडाऊन आहे, या लॉकडाऊनमध्ये जर तुम्हाला काजू अवेलेबल होतील किंवा नाही होतील काळजी करू नका, नाही घातले तरी पण चालतील, असेसुद्धा खूप सुंदर सुरेख तयार होतात. हे बघा, आपले सर्व साहित्य आहेत ना ते एकजीव झालेले आहेत, तर आता हा मैदा आहे ना तो घालूया. आता हा मैदा सुद्धा आपल्याला एकजीव करून गोळा तयार करून घ्यायचा आहे. हा बघा, आपला गोळा मळून तयार झालेला आहे. तर आता काय करायचं आहे, आपल्याला छोटे छोटे ना पेड्यासारखे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. हा बघा, असा दाब द्यायचा गोळा तयार करून. असेच आपण बाकीचे सुद्धा तयार करून घेऊया. आता बघा, मी सर्व बिस्किटे आहेत ना तयार करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्यावरती काजू लावून डिझाईन तयार करून घ्यायची आहे. तर ती डिझाईन आहे ना कशी तयार करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे. पण त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, एका बाजूला ना पॅन आहे तो गरम करत ठेवायचा आहे. तर हा बघा, मी पॅन घेतलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये ना एक जाळी आहे, ती अशी जाळी घेतलेली आहे, ती याच्यावरती ठेवायची आहे आपल्याला. आणि साधारण आपल्याला 5 मिनटं छोट्या गॅसवर हा पॅन आहे ना तो गरम करून घ्यायचा आहे. तर आपण आता गॅस पेटूया. आता थोडक्यात म्हणजे काय, हा पॅन आहे ना आपल्याला प्री हीट करून घ्यायचा आहे. आता बाजूला एक साईडला आपल्याला डिझाईनसुद्धा तयार करून घ्यायचा, तर ही प्रोसेस करता करता आपल्याला थोडासा टाईमसुद्धा होऊ शकतो, म्हणून आपल्याला छोटा गॅस ठेवायचा आहे. अदरवाईज काय, तुमची डिझाईन वगैरे एकदम पटापट तयार होणार असेल तर तुम्ही मोठ्या गॅसवरती त्याला प्री हीट करू शकता आणि नंतर मग त्याला छोट्या गॅसवरती आपल्याला बेक करून घ्यायचं आहे, काही हरकत नाही. आता डिझाईन आहे ना ती तुमच्या आवडीचीसुद्धा करू शकता, पण मी माझी पद्धत दाखवणार आहे. तर इथे मी काजू तुकडा घेतलेला आहे. तर आता यातलेच काजू आहेत ना थोडेसे आपल्याला हातावर घ्यायचे आहेत आणि असे पसरून द्यायचे आहेत. हे बघा, यातलं बिस्किट घ्यायचं आणि असं दाब द्यायचा, म्हणजे काय होईल, काजू आहेत ना ते व्यवस्थित सर्व बाजूला लागून जातील. तर हे बघा, आता त्यानंतर मी इथे बांगडी घेतलेली आहे. आता बांगडीने काय करायचं आहे, तर यावरती आपल्याला काप द्यायचे आहेत, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा हलक्या हाताने आहेत ना मस्त की त्याला दाब देत जायचा, एकदम पण जोरात न द्यायचा. आता अशीच आपण बाकीची सुद्धा करून घेऊया. ही बघा, मी सर्व बिस्किट आहेत ना प्लेटमध्ये रचून घेतलेले आहेत आणि चिटकून चिटकून नाही ठेवायची. आणि इथे आपला पॅनसुद्धा तापलेला आहे आणि ही प्लेट आहे ना ती बरोबर आपल्याला मधोमध ठेवायची आहे. त्यानंतर ही बिस्किट आहेत ना आपल्याला 20 ते 25 मिनिटं बेक करून घ्यायचे आहेत. आणि मित्रांनो, जर तुम्ही पहिल्यांदाच जर ट्राय करत असाल तर काय करायचं, 25 मिनिटापर्यंत न जाता 20 मिनिटाचा अंदाज घ्यायचा, थोडीशी चेक करून घ्यायची, असं वाटलंच की नाही झाली तर 5 मिनटं एक्स्ट्रा हे करायचे, पण 25 मिनटाच्या वरती जायची काहीच गरज नाही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, गॅसकडे अधिक लक्ष द्यायचं, गॅस आपला हा मध्यमच ठेवायचा आहे, मोठ्या याच्यावरती ठेवायचा नाही. तर मोठ्या याच्यावर जर तुम्ही ह्यांना बेक करायला जाल तर करपाचे चान्सेस जास्त आहेत. चला, आता आपली 20 मिनटं झालेली आहेत, तर गॅस बंद करूया आपण आणि झाकणसुद्धा काढून घेऊया. हो 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 हो, जबरदस्त.
चला आता आपण ही बिस्किट आहेत ना ती काढून घेऊया। ही बघा आपली सर्व नानकट आहेत ना तयार झालेले आहेत। क्या बात है, जबरदस्त। थांबा मी तुम्हाला ना दाखवते। ही बघा मागची बाजू बघा अशी व्यवस्थित आहे ना, भाजली पाहिजे। आता तुम्हाला ना किती खुसखुशीत झाल्यात ना ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते। ओ हो हो, जबरदस्त। पालीत किती खुसखुशीत झालेली आहेत ना, आणि बाजारपेक्षा ही जास्त परफेक्ट, कारण का हिला आपण आपल्या आवडीप्रमाणे तयार केलेली आहेत आणि भरभरून काजू घालून। मग मित्रांनो, सकाळचा किंवा संध्याकाळचा चहा असून दे, या नानकटाईचा आस्वाद कधीही आणि केव्हाही कुठेही घेऊ शकता। रेसिपी तर तुमच्याजवळ आलेलीच आहे, पटापट तयारीला लागायचं आहे आणि आजच ही रेसिपी ट्राय करून पाहायची आहे। आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका। पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच मस्त साध्या चमचमीत रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका, आणि इंस्टाग्राम आयडीवरती पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका। चला अशीच एक क्रंची नटी तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत। वेल काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।